आपके लजीज लम्हों के साथी मुन्ने चाचा, हर साल की तरह इस साल भी मुन्ने चाचा की तरफ से बकरीद के खास मौके पर एक से बढ़कर एक लजीज मसालों का मरकज नया पूरा गली नंबर 5 स्टार कलेक्शन के सामने अरब चौक मालेगांव 8623002286। मानव समाचार मानवता के हक में मी आहे इमरान आणि तुम्ही पाहता मानव समाचार। खराब वातावरणामुळे धुळ्याकडे जात असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे विमान अचानक जळगाव विमानतळावर उतरले। धुळ्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे खराब तसेच ढगाळ वातावरणामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे अचानक जळगाव विमानतळावर उतरल्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाचे मोठे धांदळ उडाला या ठिकाणी पाहायला मिळाला। शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच विमानाने धुळे येथे रवाना होत होते, मात्र अचानक धुळे येथील विमानतळावरून खराब सिग्नल प्राप्त तसेच विमान हे धुळे विमानतळावर लँड होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचा सिग्नल प्राप्त झाल्यामुळे अचानक विमानाची दिशा ही जळगावकडे बदलण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही विमानाने जळगाव विमानतळावर उतरले। अचानकच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या आगमनमुळे जळगाव जिल्हा प्रशासनाचे मोठे धांदळ उडाली। वाहनांची व्यवस्था करण्यास ताफा रवाना करण्यासाठी अचानकच्या दौऱ्यामुळे मोठे तारंबळ उडाली। वाहनांची व्यवस्था होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानतळावरील आराम कक्षात थांबून होते। प्रशासनाकडून वाहनांचे वाहनांच्या दाखवा तसेच पोलीस बंदोबस्त अशी सर्व व्यवस्था पार पडल्यानंतर या ठिकाणाहून 4 चाकीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच वाहनातून धुळ्याकडे रवाना झाले। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या रवाना झाल्यानंतर या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडल्याचा पाहायला मिळाले। तर पाहत रहा मानव समाचार, मी आहे इम्रान शेख।